तुला मनापासून वाईट वाटतं. दादाला कळलं तेव्हापासून तो मला सांगत होता, घरी सगळ्यांना सांगून टाक, कुठं बोलू नको, अल्लीला फसवू नको. मला पण सगळं खरं सांगायचं होत. हिम्मत नाही झाली. सॉरी सचिन, तू का केलंस असं? बोल ना सचिन, सगळ्यांना कळलंय की तू खोटं बोललास. आता सेव व्हायचं होतं ते झालं, आता याच्यापेक्षा वाईट अजून काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज सगळ्यांना सांगून टाक की हे सगळं करण्यामागचा तुझा हेतू काय होता. नोकरीच लागत नव्हती मला खूप वर्ष, खूप लाज वाटायची स्वतःची, खूप लाज वाटायची. घरातच बसून असतो, सगळं घर दादा एकटाच चालवतो. म्हणून मी ठरवलं होतं की काही करून नोकरी मिळवायचीच. मी या कंपनीत पण एका चांगल्या पोस्ट साठी गेलो होतो इंटरव्ह्यूला, पण त्यांनी ऑलरेडी दुसरं कोणाला तरी दिला होता वसिल यांनी. मी त्या दिवशी ठरवलं की काही उदय रिकाम्या हाताने परत नाही येणार घरी. तिकडे जागा रिकामी होती, घेतली ती नोकरी. मला काही करून स्वतःचा पगार हवा होता, स्वतःची नोकरी हवी होती, पण मला फसवायचं नव्हतं कोणाला. म्हणजे तुझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी तू हे सगळं केलंस, तुझ्या संसाराला हातभार लावायला केलंस, सगळ्यांना खुश करण्याची तुझी पद्धत चुकली हो ना सचिन. निदान वल्लीला तरी विश्वासात घेऊन तू हे सगळं सांगायला हवं होतंस, पण तुला तुझी चूक कळली आहे, ती तू मान्य करतोयस आणि माफीही मागतोयस, हे खूप चांगलं आहे, हे खूप चांगलं आहे. की कशाचीही लाज न वाटता फक्त तुझ्या संसाराला हातभार लावायला, तू तुझ्यापेक्षा कमी शिकलेल्या लोकांना जेवण गरम करून दिलं असशील, त्यांचे कप धुतले असशील, त्यांची बोलणी सुद्धा खाल्ली असशील, हे सगळं तुझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी. आपण सगळेच चुका करतो, पण त्या मान्य करून सुधारणा करणाराच चांगला माणूस असतो. मला वाटतं की आपण सगळ्यांनीच सचिनला माफ करायला हवं, नाही का? फसवणूक माझी झाली आहे आणि माझ्याच नवऱ्याला माफ करायचं की नाही ठरवणारी ही कोण?
मला समजून घेण्याऐवजी सगळे हिचच कौतुक करताय. तुला तर ना सोडणारच नाहीये अनामिका दीक्षित. तू हे आता मोठ्या मनाने तुला सगळ्यांनी माफ केलंय ना, पण तू पण कर ना. काय बोलताय तुम्ही, फसवलंय त्याने मला तरी तुम्ही असं म्हणताय अप्पा? म्हणजे मी आनंदी राहण्याचा किंवा सुखी राहण्याचा मला हक्कच नाहीये का? नाही आहे ना, तो हक्क तुला जरूर आहे. अगं पण तू आता ठरवलंयस ना की सगळ्यांशी चांगलं वागून सगळ्यांची मनं जिंकायची म्हणून, मग ते कर ना. त्यातून कशाला माघार घेतेस तू? हे तस चांगलं वागणं सोपं नसतच म्हणा. अप्पा अपमान झालाय माझा. हो तो अपमान मी सहन करायचा का? सहन करायचा आणि सांगा कोणासमोर झालं? सगळं त्या अनामिका समोर झालं. तिला आधीच वाटतंय घरातली सगळी लोक नालायक आहेतच आणि माझ्या नवऱ्यामुळे भर पडली आहे त्या सगळ्या. नाही बघ ते सगळं ठीक आहे, पण तू या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा कर आणि सगळ्यांशी चांगलं वाघ, त्याच चांगलं फळ तुला नक्कीच मिळेल. आलोच मी बाहेर बघतो जरा. माझ्या नवऱ्याला कमी पगार आहे त्याचा त्रास मला. तो शिपाई आहे याची नाचक्की माझ्या पदरी आणि ही बाई त्याला माफ करून टिंक्या मिरवणार? माझा नवरा शिपाई असून येतात अजून काही हिचं काय जात? काय जात हिच? माई मावशींना आणि भाऊजींना खिशात टाकलेलंच आहे आणि आता माझ्याच नवऱ्याला ही तलावर नाचवणार आहे. आणि अप्पा अप्पा बहिणीच्या बाजूने बोलतायत, अप्पा सुद्धा माझ्या बाजूने बोलत नाहीयेत. मी चांगली वागले तर त्याची फळं मला मिळतील तेव्हा मिळतील, पण तुला तुझ्या कर्माची शिक्षा मीच देणार. लक्षात ठेव, नागिण आहे मी, नागिण. असू दे सचिन, नोकरी तरी आहे ना. तुझा दादा म्हणतो ते अगदी खरं आहे, कोणतंही काम छोटं नसतं. चल येते मी. हा ए सच्चू, मला अभिमान आहे तुझा. या घरासाठी तू एवढा मोठा त्याग केलास रे. त्याग वगैरे काय होईल? अरे म्हणती तर म्हणू दे, तुला माहित नाही हिने कौतुक करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. हा ना, चला चला. बाय सौर्या. बाय. बाय भाऊजी. बाय अली. हो बाय मावशी. आधी आम्हाला वाटलं काय चाळीशीतली मैत्री वगैरे, पण नाही, खूप छान आहे हा सौरभची मैत्रीण. चला येऊ. अच्छा सॉरी. मी खूप बोलले ना तुम्हाला. हक्क आहे ग तुझा, आणि
मीच खूप चुकीचा वागलोय. कोणी चिडलं असत. बर ठीक आहे, जाऊ दे ते सगळं, जे झालं ते झालं. पुन्हा माझी कुठं बोलू नका. खर तर अनामिका ताईंमुळे हे सगळं घडलं. म्हणजे तुमची बाजू त्यांनी नीट मांडून सांगितली ना, आणि म्हणूनच मला कळलं की तुमचा हेतू चांगला होता. अनामिका ताई, अगं खूप धन्यवाद. तू माफ केलं सचिनला, खूप छान वाटत. मी येऊ का? निघते. हा आप्पा, मावशी येते. बाय. माई मावशी, अनामिकाताई किती चांगल्या आहेत ना, आणि किती करतात ते आपल्या घरासाठी. नाही खरंच, कधी एकदा ही पोर आपल्या घरी येईल असं झाले हो मला. हो हो, मी काय म्हणते, म्हणजे मला असं वाटतं ना की आपण भाऊजींचं स्थळ घेऊन अनामिका ताईंच्या घरी जाऊया. म्हणजे आता काय फार तर काय होईल, अनामिकाची आई बोलेल, अपमान करेल, आपण सहन करू ना सगळं. आता एवढं तर आपण त्यांच्यासाठी करू शकतो नाही का, पण आपण त्यांचा होकार मिळवायचा म्हणजे मिळवायचा, हे मी ठरवलं. आय ग गुणाची ग बाई माझी पोरते. चला मी निघते. काय चाललंय पट्या? बघतोय. काय? तुम्ही आज जे काही केलं ते मला खरंच वाटलं होतं की आज काय सचू वल्लीच्या तावडीतून सुटत नाही. ती त्याला अदवा तदवा बोलणार, तो डिप्रेस होणार, परत त्याचा कॉन्फिडन्स जाणार, परत तो पहिल्यासारखं वागणार. तुम्ही सगळं सांभाळून घेतलं. राधाचे प्रॉब्लेम सोडवतोस ना तू, तेव्हा मलाही असंच वाटत. हो, तेव्हा तुम्हालाही माझ्याकडे असंच बघत राहावं असं वाटत. पट्ट्या, असं कोण वागत? मी तुम्हाला माहिती मी तुमच्याकडे असं का बघतो, कारण मी मिस अनामिका दीक्षित ना बघत नाही. मी मिसेस अनामिका सौरभ पटवर्धनला बघतो. बघा दिवा स्वप्न बघा, त्या स्वप्नांना आग कशी लावायची ते मी बघते. अनामिकाची आई, एक घाव दोन तुकडे करायची वेळ आली आहे. अगं अनामिका आले. हा, हे घे सापडलं. अगं दूर हो, सगळे जंतू उडतील माझ्या अंगावर. हे धरलंय ना मी तोंडावर. बरं तू जातेस हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. अगं पुण्यातल्या पुण्यात जाते मी, अशी कुठे लांब जाते.
पाठव आई, पण पाय दुखतोय ना तुझा. अगं जागेचा व्यवहार म्हणजे लावून धरावा लागतो. कागदपत्र, कोर्टाच्या तारखा, वकील सगळं अचूक असावं लागतं, नाहीतर गेलीच समज जमीन हातातनं. 3-4 दिवसांनी गेली असतीस तरी चाललं असत. अगं तू कोकणातला साळून की आज यायचंय ना, मग आजच जावं लागणार आहे. छान शिंकलीस, झालं कल्याण माझ्या कामाचं आता. अगं असं शिंकल्यानं कामं वगैरे बिघडत नसतात आई, सगळं छान होणार. सगळं छान होईल म्हणता नाही शिंकलीस, अधिक उत्तम आहे. हे हा फंडा बेस्ट आहे. म्हणजे बघा, जर का एखादं काम होऊ द्यायचं नसेल तर त्याच्यावर शिंकून मोकळवायचं. काय बेस्ट आहे म्हणजे, इंडल्ज मी फॉर अ मोमेंट, जस्ट इमॅजिन. हा एक स्मगलर आहे, ओके, त्याच्या मागे लागलेले असतात पोलीस. स्मगलर पळतोय, त्याच्या मागे पोलीस आहे. एक टिपिकल मेलो ड्रमॅटिक चेस सिक्वेन्स. प्रचंड रश आहे, प्रचंड टेन्शन आहे, धक धक. आणि अचानक तो स्मगलर त्या पोलिसांवर शिंकला आणि त्यामुळे तो पोलिसांच्या दावडीत सुटला. म्हणजे ही अशी लोक तर साधारणपणे एक माणूस सेपरेट ठेवत असतील फक्त शिंकायला लोकांवरती. चल उद्यापासून तुझा 10,000 रुपये पगार. काम काय, दुसऱ्यांच्या अंगावर शिंकणं. ही मुलगी बघतेस थट्टा सुचते हिला. तू चिडवतीस आजीला, माझ्या आईला चिडवतीस तू राधे. मम्मा डार्लिंग, हे बघ दिवसभर आता आजी नसणार आहे घरी, तसं शांत शांत वाटेल म्हणून ती जायच्या आधी तुम्ही थट्टा. तू पण दिवसभर बाहेर चाललीस. नाही नाही मी घरीच आहे. मी विचारत नाहीये, मी सांगतेय तू आजी बरोबर बाहेर चाललीस. आजीचा पाय दुखतोय की नाही, तिला चालायला मदत नको का, रिक्षा कशी पकडणार आहे ती, सो तू जाणार. नाही नाही नाही, ऑफकोर्स यू आर नॉट डुईंग दिस. आय एम, प्लीज. नो मम्मा, नाही 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 नाही, प्लीज माझंच ऐकायचं. मी बॉटल भरून देते, ऍक्च्युली भरून ठेवलेली आहे ती, बरोबर घेऊन जा. बाहेर पाणी पिऊ नका, पावसाचे दिवस आहेत राधे. त्रास नको मम्मा, नको ना असा अत्याचार करूस माझ्यावर, प्लीज प्लीज नको ना पाठवूस. राधा ती आजी आहे तुझी, तिची जबाबदारी घेणं कर्तव्य आहे तुझं. मम्मा तुला माहित नाही ग, ही सरसगट सगळ्यांची भांडत सुटते माहितीये रस्त्यात, आणि मग ती माझ्यावर पण वसकते. तुला काही कारण पण नसतं, काही गडबड झालेली नसते तरी भांडतच सुटते, आणि मग सगळे लोक बघतात ग माझ्याकडे, खूप एम्बॅरेसिंग येते. प्लीज बाळा, माझ्या शाण्या बाळा, एखाद दिवशी ऍडजस्ट करायचं. मम्मा त्यापेक्षा ना तू जा ना, तू जा तिच्यावर. मला काम कमी असतं आणि माझी तब्येत बरी असती तर मी नक्की गेले असते राधा, पण तू रिकामी बसली आहेस, तू जा आजी बरोबर. म्हातारी माणसं असतात ना ती बाळा, अशी होतात विक्षिप्त. मीही एक दिवशी म्हातारी होणार आहे आणि अशीच वागणार आहे, तेव्हा तू माझ्याशी अशी वागणार आहेस का? अगं पण मला गॅरंटी आहे तू म्हातारी जरी झालीस ना तरी अशी नक्की नाही होणार. आणि मला गॅरंटी आहे की मी अशीच होणार आहे. मग मी तुझ्याशी अजिबात चांगलं वागणार. राधा असं करतात का? असं नसतं वागायचं, समजून घ्यायचं असतं, सोडून देतं असं कोणी आईला. पेशन्स ठेवायचा असतो आपण बाळा. आपण कधीच विसरायचं नाही की मोठी माणसं आहेत ना ती, आपण लहान असताना आपल्याशी खूप पेशंटली वागली, कळलं? त्यामुळे जा आजी बरोबर. मी घरी थांबते, हा तुझी काळजी घेते बरं वाटेल. तू तुझी नाटकं बंद कर, वर जाऊन वॉलेट घेऊन ये आणि आजी बरोबर जा. अनामिका तू राधाला बरोबर घेऊन जा कशी? अजिबात नको, तिची काही मदत नसते, शिवाय हिचीच जबाबदारी येते माझ्यावर. बघा तिला पण मी नकोय. आई तुझा पाय दुखतोय की नाही, तिला घेऊन जा सोबतीला. ठीक आहे, पण ती धड वागणार असेल तरच येऊ दे बरोबर. आई बॉटल हा दे. Thank you.
बोल बट तुम्ही शिंकताय? नाही पट्या, तशी तशी ठीक आहे मी. ठीक आहात तर मग पोचला का नाही? मी वाट बघतोय. तुम्हाला खोकला पण झालाय? काही नाही, जरा अंग दुखतय, पडले की बरं वाटेल. तुम्ही शिंकताय, तुम्हाला खोकला झालाय, तुमचं अंग दुखतय, म्हणजे तुम्हाला ताप आहे?